आरोग्य जागृती। आजचा मीडिया आणि जनता, सर्व पत्रकारांचा आदर ठेवून जनतेच्या मनात मीडियाबद्दल काय चालले आहे हे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न। नमस्कार, मी एस रविकरण। आज मी थोड्या वेगळ्या विषयावरती बोलणार आणि तो थोडासा कठीण विषय आहे। कठीण म्हणायचं असं कारण असं की मीडिया याच्यावरती मी बोलणार आहे। मग प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा आजकाल वेब मीडिया पण आहे, आम्ही वेब मीडियामध्ये आम्ही पण मीडियामध्येच बोलतो, त्याच्यामध्ये मी सगळ्यांची माफी मागून आज मी तुम्हाला थोडंसं बोलणार आहे। माझं चुकू शकतं, एखाद्या वेळेस चुकही असू शकतं, मला काही टी आर पी वाढवायची नाही आहे। आजकाल लोक टी आर पी वाढवण्यासाठी काहीही करतात। एक सकाळी 9 वाजता भोंगा वाजतो, नाव घ्यायला हरकत नाही, संजय राऊत बोलतात। संजय राऊतने कधीही पॉझिटिव्ह बोललेलं नाही, त्याच्यावरती ते उठतात, मग शिंदे शिवसेनेला काहीतरी विचारतील, मग त्यांनी जर उलटं बोललं तर नितेश राणेकडे जाऊन विचारतील, तिथून निघतील, मग देवेंद्रजीकडे जाऊन बोलतील, तिथून निघतील, कधी शरद पवारना बोलतील, आणि त्याच्यावरती अख्खा मीडिया अख्खा दिवसभर तो टी व्ही चालू असतो। ज्यावेळेस आपण एकाची प्रतिक्रिया दुसऱ्याची प्रतिक्रिया जेव्हा विचारतो तेव्हा आपण काय म्हणतो, यांनी याला टोला दिला, यांनी याला झाडलं, असे बरेच विशेषण लावतो आणि ते विशेषण लावून टोला मारणं झोडपलं हे असे जे शब्द आहेत हे वापरायचं कारण काय? इथे काय मारामारी होणार आहे? इथे काय भांडणं होणार आहेत? टोला म्हणजे काय? आपण हे असे शब्द का वापरले जातात? पॉझिटिव्हनेस का नाही? आणि जोपर्यंत आपण निगेटिव्ह दाखवतो तोपर्यंत आपलं टी आर पी वाढेल असं आहे का? प्रत्येकाची वस्तुस्थिती हे आपण सांगितलीच पाहिजे ना, बोला ना, यांची प्रतिक्रिया अशी होती असं म्हणायला आपण काय हरकत आहे? तुम्हाला काय वाटतं, आपल्याला आपण याचा कधी विचार करतो का की जनता याच्यावर हसते, जनता चिडते, आपल्याला वेगळं काही दाखवायला नसतं का? वेगळं दाखवायला असलंच पाहिजे। आज प्रत्येक मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, पत्रकारितेमध्ये प्रत्येक विंगचं एक एक पत्रकार आहे। पॉलिटिकल आहे, भारतीय जनता पक्षाचं वेगळा, शिवसेनेचं वेगळा, काँग्रेसचं वेगळा, तिथे ते मीडिया वाले आहेत। तुम्ही फक्त पक्षाचंच दाखवणार का? जनतेचं रोजचं काय चाललं आहे, काय घटना घडते, एखाद्या माणसाने तुम्हाला क्लिप पाठवली, एखाद्या नागरिकाने तुम्हाला क्लिप पाठवली, तुम्ही तीच पाठवणार का? बरं, आपण ती क्लिप पाठवताना एखादा विषय जेव्हा चालू असतो, समजा कुठे पूर आला, तर तो पूर आलेली जी क्लिप नवी असते का, त्याच्यावर कधी आपण कुठलंही फाईल लिहिलेलं नसतं। मला हात जोडून मी माफी मागतो तुमच्या सगळ्यांची। या देशाची घटना जेव्हा लिहिली गेली आणि ही देश 4 स्तंभावर उभा होता, तो आहे पहिला लेजिस्लेटिव्ह, दुसरा होता ब्युरोक्रॅसी, तिसरा ज्युडिशरी आणि चौथा आहे मीडिया। या 4 खांबावरती ही घटना नाही तर हा देशाची व्यवस्थापन आहे असं त्या घटनेत म्हटलेलं आहे। मग असं का म्हटलं की सत्यता परिस्थिती आहे ती परिस्थिती ती मांडणे, आपण सत्यता मांडणे, खोटं नरेटिव्ह करणे नाही। आज मीडियामध्ये एखाद्या गोष्टीचं कोर्टात केस चालू आहे तर वकील काय बोलणार आहे तिथून आपणच सुरुवात करतो, त्याचा निकाल काय लागू शकतो याचे निकालही आपणच देऊन टाकतो। अहो, जनता बोलते आहे, याच्यात काहीतरी दुरुस्ती झाली पाहिजे। आपण स्वतःची जाहिरात करतो आहे का? आपण जाहिरात करत नाही आहे। 4th स्तंभ आहे या देशाचा, हा 4th स्तंभ आहे। 4th स्तंभ म्हटला जातो मीडियाला, प्रिंट मीडिया। प्रिंट मीडिया जेव्हा आपण एखादं वर्तमानपत्र छापतो त्या वर्तमानपत्रामध्ये त्यांना खोटे छापता येत नाही, आहे ती परिस्थिती लिहावी लागते, त्यात चुकीचं कुठलंच म्हटलं जात नाही, लोकं काय बोलले ते लिहिलं जातं। प्रिंट मीडियापेक्षा, सॉरी, इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा प्रिंट मीडिया थोडं वेगळं असतं, परंतु इलेक्ट्रॉनिक मीडिया हा खालच्या स्तरापर्यंत गेलेला असतो। जाती जातीबद्दल भांडणं जर होत असतील तर जो माणूस, तर आपलं काम काय आहे, हे भांडणं सुरू करणं आहे की हे भांडणं थांबवणं आहे? फक्त टी आर पीसाठी मी ह्या समाजाचा आहे, मी म्हणणं मांडणार तुम्ही, पण हे योग्य आहे का? या देशात काय चाललेलं आहे? हा देश जर एकस्तंभ एकसंघ राहायचा असेल तर सगळ्यात मोठा पाठ हा मीडियाचा आहे।
आणि मीडिया जर ह्या पद्धतीने वागत असेल तर हे कदापि शक्य नाही. आपण हे करताना, विचार करताना, लिहिताना, बोलताना या देशाचं देश एक संघ राहणं हे योग्य आहे की नाही. काही काही लोक तर आत्ता प्रत्येक मीडियाला हा कम्युनिस्ट आहे, हा समाजवादी आहे, हा भारतीय जनता पक्षाचा आहे, हा हिंदुत्ववादी आहे असं लोक म्हणायला लागलेत. असं म्हणण्याचं कारण काय? याचं परीक्षण आपण कधी केलेलं नाही. कृपया असं होऊ देऊ नका. माफी मागतो मी परत आपल्या सगळ्यांचे. या देशाची जर तुम्हाला काळजी असेल आणि आपसात भांडणं लावायचे नसतील तर यापुढे असं प्लीज करू नका. धन्यवाद. आरोग्य जागृती.